नमस्कार, एजु पर्व चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। स्थान निश्चितीसाठी अक्षर उत्त रेखर उत्त कसे वापरतात हे आपण समजून घेणार आहोतच, पण त्याचबरोबर विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त म्हणजे काय हे पण समजून घेणार आहोत। तेव्हा कुठलाही उशीर न करता सुरू करूया। पृथ्वीवरील आडव्या रेषांना अक्षर उत्त तर उभ्या रेषांना रेखर उत्त म्हणतात। हे जे सर्वात मोठे अक्षरवृत्त म्हणजे बृहदवृत्त आहे ना, त्याला शून्य अंशचे अक्षरवृत्त किंवा विषुववृत्त असेही म्हणतात। तर हे विषुववृत्त तुम्हाला कोणकोणते खंड व महासागर यावरून गेलेले दिसते। बघा, तुमच्या लक्षात येईल की हे विषुववृत्त दक्षिण अमेरिका, आफ्रिका या खंडावरून व पॅसिफिक या महासागरावरून जाते। इथे बघा, हे आहे मूळ रेखावृत्त जे उभे काढलेले आहे आणि हे आहे मूळ अक्षवृत्त जे आडवे काढलेले आहे। हे दोन्ही एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी, अशी खूण आपण करूया। आपण मागे गोलार्धाची माहिती पाहिली आहे। गोलार्ध चार, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण हे गोलार्ध। आकृतीत पहा, कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले दिसतात? तर पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर हे चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत। आणि आता खंड पहा, कोणकोणते खंड चारही गोलार्धात विस्तारलेले आहे या खुणेजवळ पहा, म्हणजे लक्षात येईल। इथे बघा, आफ्रिका हा खंड दिसतो, तो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या गोलार्धात विस्तारलेला दिसतो। सर्व रेखावृत्ते म्हणजे उभ्या रेषा कोणत्या दोन अक्षरवृत्तांवर एकत्र येतात? तर वर आणि खालच्या बाजूला। इथे बघा, तुमच्या लक्षात येईल की सर्व रेखावृत्ते उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या दोन अक्षरवृत्तांवर एकत्र येतात। पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान, उदाहरणार्थ राजधानीचे शहर, बेट, हे स्थान दाखविताना एक अक्षरवृत्त व एक रेखावृत्त वापरतात। उदाहरणार्थ दिल्ली 28° 36′ 50″ उत्तर अक्षांश व 77° 12′ 3″ पूर्व रेखांश। प्रदेश सांगताना सर्वदूर टोकांकडील अक्षरवृत्ते व रेखावृत्ते वापरतात। उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया 10° 30′ दक्षिण ते 43° 39′ दक्षिण अक्षरवृत्ते व 113° पूर्व ते 153° 30′ पूर्व रेखावृत्ते। नदी, रस्ता, सीमा सांगताना सुरुवातीच्या स्थानाचे अक्षांश व रेखांश आणि शेवटच्या स्थानाचे अक्षांश व रेखांश वापरतात। उदाहरणार्थ नाईल नदी 0° 45′ दक्षिण अक्षांश व 33° 26′ पूर्व रेखांश। उगमापासून 31° 12′ उत्तर अक्षांश व 29° 55′ पूर्व रेखांश मुखापर्यंत। हा आहे ब्राझीलचा नकाशा। भारताची राजधानी जशी दिल्ली आहे ना, त्याप्रमाणे ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया। ब्राझिलियाचे स्थान कोणत्या अक्षांशाने व रेखांशाने निश्चित होते? तर 16° दक्षिण अक्षांश व 48° पश्चिम रेखांश। राजधानीचे स्थान पाहिले, आता आपण देशाचे स्थान पाहू। हा देश 5° 15′ उत्तर अक्षरवृत्त ते 33° 45′ दक्षिण अक्षरवृत्तांदरम्यान, तसेच 73° 59′ पश्चिम ते 34° 47′ पश्चिम या रेखावृत्तादरम्यान आहे।
ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार हा पश्चिम गोलार्धात झालेला आहे. साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार 21° दक्षिण अक्षांश व 47° 30' पश्चिम रेखांश उगमापासून आणि 7° 30' दक्षिण अक्षांश व 36° 30' पश्चिम रेखांश मुखापर्यंत. माराजाओ बेटाचे स्थान 0.04' उत्तर अक्षांश व 51° पश्चिम रेखांश. ही आहे आपली पृथ्वी. आता आपण महत्त्वाची वृत्ते पाहूया. विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, आर्क्टिक वृत्त, अंटार्क्टिक वृत्त. विषुववृत्त हे 0° अक्षवृत्त 23° 30' उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त म्हणतात व 23° 30' दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात. म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेकडे कर्कवृत्त व दक्षिणेकडे मकरवृत्त. या दोन्ही वृत्तांच्या सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस लंबरूप पडतात. लंबरूप म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगावं लागेल म्हणजे सूर्य तुमच्या डोक्याच्या वरच्या दिशेने असणार आणि तुमची सावली तुमच्या पायाजवळ पडणार. आलं का लक्षात? पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. विषुववृत्तापासून उत्तरेकडे 66° 30' अक्षवृत्त हे आहे आर्क्टिक वृत्त व दक्षिणेकडे 66° 30' अक्षवृत्त हे आहे अंटार्क्टिक वृत्त. हे दोन्ही तिरप्या किरणांचे प्रदेश. या वृत्तांदरम्यान 24 तासापर्यंत दिवस असतो. 66° 30' उत्तर हे 90° उत्तर, 66° 30' दक्षिण ते 90° दक्षिण. या भागात दिवस ऋतूप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त असू शकतो. तुम्ही व्हॅटिकन सिटीबद्दल ऐकले आहे का? हा देश जगातील सर्वात लहान म्हणून ओळखला जातो. क्षेत्रफळ आहे 0.44 चौरस किलोमीटर. हा देश इटली द्वीपकल्पावर आहे. याच्या सभोवती इटली देश पसरलेला आहे. हे जे 0° मूळ रेखावृत्त दिसते ना, त्याचा उपयोग जागतिक प्रमाणवेळ निश्चित करण्यासाठी, वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालण्यासाठी होतो. याला ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणतात. GMT म्हणजे ग्रीनिच मीन टाईम. मोबाईलच्या डेट अँड सेटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला GMT हा शब्द दिसून येईल. तुम्हाला माहीत आहे का आपल्या भारतातून कोणते महत्त्वाचे वृत्त जाते? तर ते आहे कर्कवृत्त. भारताच्या उत्तरेकडील प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे पडत नाही, त्यामुळे तेथे वर्षभर तापमान तुलनेने कमी असते. दक्षिणेकडे मात्र लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून 2 दिवस असतात. स्वाध्यायासाठी हे प्रश्न खास तुमच्यासाठी. कोणते रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणून ओळखले जाते? पृथ्वीवरील उभ्या रेषांना काय म्हणतात? कोणकोणते खंड चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत? 23° 30' उत्तर अक्षवृत्तास काय म्हणतात? एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना काय विचारात घ्यावे लागते? तुमच्यासाठी हा 5-10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पण मी यासाठी खूप वेळ दिलेला असतो. तेव्हा कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर अँड टेक केअर.